अहमदनगर शहर आणि उपनगरातून दुचाकी चोरून त्या बीड जिल्ह्यात विक्री करणाऱ्या आरोपीला तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे. कृष्णा साप्ते असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. त्याच्याकडून सुमारे 16 लाख रुपये किमतीच्या 23 दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्यात. आरोपी कृष्णा साप्ते याचा वाहन खरेदी विक्रीचा व्यवसाय होता. त्याची बीड जिल्ह्यात ओळख होती. या ओळखीतून चोरीच्या दुचाकी त्याने 70 ते 80 हजार रुपये किमतीला जवळचे नातेवाईक मित्र परिवार यांना विक्री केल्या असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. नगरच्या प्रोफेसर कॉलनी चौकातून सुनील सरोदे यांची बुलेट दुचाकी आरोपीने चोरली होती. चोरीची ही घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली होती. या प्रकरणी तोफखाना पोलीस तपास करीत असताना आरोपीबद्दल पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलंय. कृष्णा साप्ते म्हणून हा पूर्वाश्रमीचा म्हणजे जे गाड्याची खरेदी विक्री करायच्या जुन्या गाड्यांची, त्याच्यामुळं बऱ्याचशापैकी याला माहीत होतं का डॉक्युमेंटेशन कसं तयार करायचं. त्याप्रमाणे तो इथून गाड्या चोरायचा. 28 तारखेला 28 एप्रिलला त्याने एक गाडी बुलेट चोरली. बुलेट चोरल्यानंतर तो बऱ्यापैकी फुटेजमध्ये आलेला होता. काही लोकांनी ते स्टेटस ठेवले आणि त्याचा बॅडलक असा का त्यांनी ती गाडी चोरली होती. ती गाडी परत बेवारस सोडण्यासाठी तो भिंगार कॅम्पुलेशनमध्ये आला हद्दीमध्ये, आणि त्यांनी तो तिथं सोडली तर त्याच ठिकाणी पोलिसांनी जो ट्रॅप लावला होता, साळुंके PSI साळुंके गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख यांच्या तो ट्रॅपमध्ये फासला जाळ्यात. आणि त्याच्यानंतर त्यांनी ज्या गाड्या खऱ्या गाड्या आहे खरे डॉक्युमेंटेशन म्हणून विकली होते त्या सगळ्या त्यांनी आपल्याला दिल्या. त्याप्रमाणे 23 गाड्या एकूण रिकवर केलेल्या आहेत आणि अजून ब्राईट चान्सेस आहे की त्याच्याकडून रिकवर होणार आहे आणि अधिक आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे. त्याच्या असं अनुषंगाने आता तपास चालू आहे. बनावट डॉक्युमेंट म्हणजे तो घरीच बनवायचा कॉम्प्युटरवरती स्वतःचा तो, आणि त्याच्या झेरॉक्स तो खरे आहे म्हणून लोकांना सांगायचा. त्याच्यावरती काही RTO सही शक्य वगैरे काही नव्हते, परंतु ते नातेवाईकांनाच त्यांनी विकल्यामुळे त्यांना सगळा विश्वास होता त्याला हे सगळं खरं असेल. आणि पूर्वाश्रमीचा तो जुन्या गाड्या खरेदी विक्रीचा असल्याने लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. अशा पद्धतीने तो कार्य करायचा. द कॉलमसाठी प्रसाद शिंदे, अहमदनगर.